नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र पाठ पहिला आपल्या संविधानाची ओळख चला थोडी उजळणी करूया यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे समजावून घेतले आहेत बालमित्रांनो कुटुंब शाळा आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो कुटुंबात नियम नसतात परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश अभ्यास याविषयी नियम असतात तर बालमित्रांनो विविध स्पर्धांचेही नियम असतात आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही नियमानुसार चालतो याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसारच चालतो कुटुंब शाळा गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात ओके बालमित्रांनो अशाच पद्धतीचे नियम आपण आज समजावून घेणार आहोत तर बालमित्रांनो समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न तुम्हाला विचारायचे वाटतात का देशाचा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात ते नियम कोण तयार करते त्यांचे पालन बंधनकारक असते का तर बालमित्रांनो हे प्रश्न समीर आणि वंदनाला पडलेले आहेत आणि साहजिकच तुम्हालाही हे प्रश्न पडलेले असणारच तुम्ही सुद्धा तुमच्या आईबाबांनाही असे प्रश्न विचारत असाल तर या प्रश्नांची उत्तरे आपल्या या पाठातून मिळतात का ते आपल्याला पाहायचं आहे तर पाठ लक्षपूर्वक ऐका आणि या प्रश्नांची उत्तरे सापडतात का तुमचं समाधान होतं का पहा संविधान संविधानाचा अर्थ देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय बालमित्रांनो तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत असेल की देशाचा राज्यकारभार जो चालतो त्याचे नियम लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात असतात त्याला संविधान असे म्हणतात जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून शासन आणि सरकार स्थापन केले जाते संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते ओके तर बालमित्रांनो पहा या संविधानातील तरतुदीनुसार आपला राज्यकारभार चालत असतो त्यामध्ये मूलभूत कायदे असतात आणि ते कायदे आपल्याला मान्य करावे लागतात ओके आता संविधानातील तरतुदी पहा संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात वेगवेगळ्या बाबींवर विषयांवर आधारित तरतुदी असतात कोणती बाबी असतात तर पहा नागरिकत्व नागरिकांचे हक्क नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध शासनाने करायच्या कायद्यांचे विषय निवडणुका शासनावरील मर्यादा राज्याचे अधिकारक्षेत्र या सर्व बाबींवर आधारित संविधानामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते इतिहास समाजरचना संस्कृती परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशामध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टे ही भिन्न असू शकतात त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते ते राष्ट्र करते ओके बालमित्रांनो माहीत आहे का तुम्हाला अमेरिका इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे उदाहरण अमेरिकेचे संविधान इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये अंमलात आले ते लिखित असून त्यात केवळ सात कलमांचा समावेश आहे परंतु दोनशे पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो ओके तर बालमित्रांनो अमेरिकेचे जे संविधान आहे ते लिखित स्वरूपाचे आहे आता इंग्लंडचं पाहूया आपण इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत रूढी परंपरेच्या स्वरूपात आढळतात तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते बाराशे पंधरा साली झालेल्या मॅग्नाकार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे म्हणजेच लिहिलेले नाही ओके तर बालमित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल कधी स्पर्धा परीक्षामध्ये वगैरे की कोणत्या देशाचे संविधान अलिखित आहे किंवा पूर्णतः लिखित नाही तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही ओके तर बालमित्रांनो आता पुढे पहा या संविधानाची आवश्यकता काय आहे किंवा संविधानाचे फायदे कोणते आहेत तर बालमित्रांनो संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात मग कोणते फायदे तर पहा पहिला फायदा कोणता आहे पहा पहिला फायदा आहे शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते बरोबर दुसरा फायदा संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत म्हणून नागरिकाचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते म्हणूनच बालमित्रांनो आपण आपल्याला मतदानाचा हक्क किंवा को भारतात कुठेही स्थायिक होण्याचा हक्क भाषणाचं स्वातंत्र्य आपण बजावू शकतो ओके कारण आपल्याला संविधानाने ती सुरक्षितता दिलेली आहे तिसरा काय फायदा पहा संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो बरोबर ना बालमित्रांनो जर समजा आपल्यावर अन्याय झाला तर आपण त्याविषयी दाद मागू शकतो आपल्यावर अन्याय होणार नाही चौथा फायदा संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो तू। त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात तर पहा संविधानामध्ये जो राज्यकारभार आहे त्यामुळे सामान्य माणसाचा शासनावर एक विश्वास निर्माण होतो त्यामुळे सामान्य माणूस शासनाच्या मदतीला जातो सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते म्हणून तर बालमित्रांनो आपल्या मतदानाचा हक्क आहे किंवा काही अन्याय होत असेल तर न्याय मागण्याचा हक्क आहे म्हणून आपली लोकशाही मजबूत झालेली आहे पुढील फायदा संविधान त्या त्या, त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्काची संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते ओके तर मित्रांनो पुढील सहावा फायदा काय आहे पहा सहावा फायदा आहे नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते आपले पण काही कर्तव्य आहेत बालमित्रांनो आपली कर्तव्य संविधानात असल्यामुळे आप मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण मतदान करतो किंवा सार्वजनिक जे वास्तू आहेत वस्तू आहेत त्याचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण त्याविषयी जागरूकता बाळगतो म्हणजेच कर्तव्याविषयीसुद्धा आपण जागरूक राहू शकतो ओके पुढील मुद्दा आहे राज्यकारभार म्हणजे काय तर बालमित्रांनो देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी येतात ते आज आपण पाहणार आहोत पहा देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथंपासून ते दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती शिक्षण व आरोग्यसेवा उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन दुर्बल घटकांचे संरक्षण महिला बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबी संबंधी निर्णय घ्यावे लागतात यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊ ओके तर पहा बालमित्रांनो संविधान निर्मितीची पार्श्वभूमी बालमित्रांनो भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीसपासूनच सुरुवात झाली स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते ओके तर बालमित्रांनो भारताचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र कारभाराचे नियम ठरवण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली मग ही संविधान सभा काय आहे ते आपण पाहूया बालमित्रांनो आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते इंग्रज सरकारने राज्य कारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते या प्रांतांमधील कारभार तेथील लोकप्रतिनिधीमार्फत चालवला जात होता त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते अशा भागांना संस्थाने म्हणत आणि त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता संविधान सभेत एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते तर बालमित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न येतात की संविधान सभेत किती सदस्य होते तर त्याचं उत्तर आहे दोनशे नव्याण्णव आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाईल संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते ओके तर बालमित्रांनो या संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय होते ते आपण समजावून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते बालमित्रांनो हाही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला त्यावर कलमवार चर्चा झाली अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे भारताच्या संविधान निर्मितीमध्ये त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात तर बालमित्रांनो हाही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात ओके संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर सभेने त्यास मान्यता दिली आणि त्या संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केला म्हणून बालमित्रांनो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो बालमित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो तर बालमित्रांनो खऱ्या अर्थाने प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो बालमित्रांनो किती अभिमानास्पद बाब आहे ही पहा संविधान सभेत चर्चा व विचार विनिमयाच्या वी आधारे निर्णय घेण्यात आले विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे देखील कामकाजाचे वैशिष्ट्य होते संविधान पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस इतका कालावधी लागलेला आहे बालमित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तो तुम्ही तुमच्या पुस्तकात खून करून ठेवू शकता संविधान निर्मिती करण्यासाठी किती दिवस लागले किंवा किती दिवसात संविधान पूर्ण झाले तर याचं उत्तर असेल दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस ओके तर बालमित्रांनो मूळ संविधानात बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ परिशिष्टे यांचा समावेश आहे तर पहा बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे यांचा समावेश आहे ओके बालमित्रांनो माहीत आहे का तुम्हाला पहा संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अबुल कलाम आझाद सरोजिनी नायडू जे पी कृपलानी राजकुमारी अमृत कौर दुर्गाबाई देशमुख हसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते बी एन राव या कायदे तज्ज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली तर बालमित्रांनो हा मुद्दासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे कायदे तज्ज्ञ कोण होते संविधान सभा तर बी एन राव हे कायदेविषयक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती बी एन राव ओके तर बालमित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद सरोजिनी नायडू हे सर्व संविधान सभेचे सदस्य होते बालमित्रांनो माहीत आहे का तुम्हाला पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलव्यवस्थापन पत्रकारिता परराष्ट्र संबंध राष्ट्रीय सुरक्षा अर्थकारण सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात होते तर बालमित्रांनो अशा पद्धतीने हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे इथं पहा भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय आमूल असं असं छायाचित्र आहे व्यवस्थित पहा तर बालमित्रांनो भार हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे अतिशय सुंदर असा पाठ आहे अतिशय उपयुक्त आहे पुढील तुमच्या पदवी शिक्षणापर्यंत स्पर्धा परीक्षापर्यंत उपयुक्त असा पाठ आहे व्हिडिओ वारंवार ऐका महत्त्वाचे मुद्द्यांची टिप्पण घ्या ते महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा पाठ असल्यामुळं व्हिडिओ वारंवार ऐका बालमित्रांनो हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खरं खर, खर मनापासून आवडल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट द्यायला अजिबात विसरू नका ओके धन्यवाद